नमस्कार, स्मिता जीएसबी ट्रेजर मध्ये तुमचं मनापासून स्वागत। आज तुम्हाला दाखवणार आहे आंबा रस पोळी। पाहूया यासाठी आपल्याला काय साहित्य लागतंय। हा आंब्याचा रस घेतलेला आहे, हापूस आंब्याचा रस आहे, तुम्ही पायरी असल्यास पायरीचाही रस घेऊ शकता। ही आहे वेलची पावडर। पीठ मळण्यासाठी आपल्याला गोड तेल घेतलेलं आहे। ही मिल्क पावडर आहे, साखर आहे आणि चवीसाठी मीठ घेतलेलं आहे। तसंच गव्हाचं पीठ आणि मैदा मी अर्धे अर्धे घेतलेलं आहे। ह्यापासून आपल्याला पीठ मळायचं आहे पोळीसाठी। आता आपण पिठामध्ये तेल घालून मीठ घालून पुरणपोळीला जसं पीठ मळतो तसंच पीठ मळून घ्यायचं आहे। हे छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडं थोडं पाणी घालून आपण अंदाजाने छानपैकी पीठ मळून घ्यायचं आहे। पीठ थोडंसं नरम असलं पाहिजे। पीठ मळून तयार आहे, त्याला ऑइलने थोडंसं ग्रीसिंग करून आपल्याला तसंच ठेवायचं आहे झाकून। अर्धा तास आपण वाट पाहूया। गॅसवर पॅन ठेवलाय गरम व्हायला, त्याच्या अगदी पाव चमचा मी तूप घालून घेतलेला आहे। थोडंसं ग्रीसिंगसाठी, नाही घातलं तरी चालतं। आंब्याचा रस टाकायचा आपल्याला त्याच्यामध्ये आणि तो छानपैकी आपल्याला आटवून घ्यायचा आहे। साखर आहे ती घालून घ्यायची आहे। वेलची पावडर पण टाकून घ्यायची आहे। मंद गॅसवर तो परतवत राहायचा आपल्याला। बऱ्यापैकी आंब्याचा रस आटत आलेला आहे, अजूनही तो आपल्याला आटवून घ्यायचा आहे। आंब्याचा रस कडा सोडू लागलेला आहे, ह्या स्टेजवर परफेक्ट आपल्याला दुधाची पावडर टाकून घ्यायची आहे। दुधाची पावडर छानपैकी मिक्स करून घ्यायची आहे। एकजीव होईपर्यंत आपल्याला ते परतत राहायचं आहे मिश्रण। ह्यामध्ये पाहिजे असेल तर तुम्ही केशरही टाकू शकता, किंवा आपण जी पोळी बनवणार आहोत, मैदा आणि गव्हाच्या पिठाचं जे कवर बनवणार आहोत, त्यामध्येही तुम्ही केशर टाकू शकता। मिश्रण छानपैकी गोळा होऊन आलेलं आहे। आता आपण गॅस बंद करूया आणि मिश्रण एका वाटीत काढून घेऊन थंड करण्यासाठी ठेवून देऊया। मिश्रण आटून असं तयार झालंय, त्याचे दोन गोळे बनवून घेतले। आता आपण त्याची पोळी बनवूया। पोळीसाठी जे आपण पीठ भिजवून घेतले त्याच्यातला गोळा काढून घेऊन मी हाताला तेल लावून घेतलेलं आहे आणि त्याची आपल्याला अशी पारी करून घ्यायची आहे। त्या पारीमध्ये हा गोळा ठेवायचा आहे आंब्याच्या पिठाचा, आंब्याच्या सारणाचा, मी चुकून पिठाचा बोलले, आणि अशाप्रमाणे आपल्याला ते बंद करून घ्यायचे। व्यवस्थित काळजीपूर्वक बंद करायचे, कुठूनही बाहेर येता कामा नये। पाहू शकता तुम्ही हे असं बंद केलेलं आहे। त्याला थोडंसं अलगत प्रेस करायचंय आणि ही पोळी आपल्याला आता लाटून घ्यायची आहे। हे पहा, छानपैकी अशी लाटून घ्यायची आहे। पोळी लाटताना पोळी कधी हलवायची नाही, आपण पोळपाट हलवायचा।
ही पोळी आता गरम तव्यावर आपल्याला टाकायची आहे। त्याच्यावर आपण शुद्ध तूप लावून घ्यायचे। पोळी आपण परत परतून घेऊया। दुसऱ्या बाजूला पण आपल्याला तूप लावायचे आणि खरपूस भाजून घ्यायची आपल्याला पोळी। नाविन्यपूर्ण अशी आंबा पोळी तयार आहे। माझ्या पद्धतीप्रमाणे तुम्ही ही करून पहा। माझा चॅनल स्मिताज GSB ट्रेजरला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा। मी परत येत आहे अशीच एक सुंदरशी नवीन रेसिपी घेऊन खास तुमच्यासाठी। धन्यवाद।